मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील जनतेने सच्चे दिन परत आले आहेत. जाहिरातबाजी, अपप्रचार आणि इव्हेंट करून जनतेची काही काळासाठी फसवणूक आणि दिशाभूल केली जाऊ शकते, पण ही बनवाबनवी नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही. जनता सुज्ञ आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या यशाबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. स्पष्टपणे कबूल देताना चौकाखाली आपण दिलेला जो निकाल होता त्यानंतर जनतेला आमच्याशी विश्वासघात केल्याची भावना निर्माण झाली, त्याचं प्रतिबिंब आज या तिन्ही राज्याच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं. या अतिशय महत्वाच्या विजयाकरता काँग्रेसचे अध्यक्ष माननीय राहुल गांधीजी आणि तमाम काँग्रेस कार्यकर्ते नेते त्या राज्यातले आणि जनतेचं या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. भाजपच्या लोकविरोधी भ्रष्ट आणि हुकुमशाही कारभाराविरुद्ध गेले काही महिने काँग्रेस अध्यक्ष माननीय राहुल गांधी यांनी सुरू केलेला देशव्यापी संघर्षाचा किंवा जो समूह सामूहिक संघर्षाचा तो परिणाम या तिन्ही राज्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्याला पाहायला मिळाला.